भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चा कडून अजंग वडेल बायपास रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून शासनाचा निषेध करण्यात आला। अजंग वडेल बायपास रस्त्याची दुरुस्ती झाली असून सदर रस्त्याने शेतकरी आपल्या शेतमालाची वाहतूक करत असताना त्याची मोठी गैरसोय होत आहे। रस्ता दुरुस्ती करून देण्यासाठी माननीय अपर जिल्हाधिकारी यांना 15 जुलै रोजी निवेदन देण्यात आले होते, मात्र निवेदन देऊन एक दीड महिना उलटून गेला तरीही प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। सदर रस्त्याच्या बाजूला मोठी विहीर असून एखादं वाहन पलटी होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा अशी मागणी घेऊन सदर आंदोलन करण्यात आले। त्यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, असे करून शासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील शेलार, प्रशांत शेलार, रवी कन्नोर, महेश शेलार, विक्की जगताप, सोनू शेलार, बाळा अहेर आदी उपस्थित होते। प्रबंधवीसाठी महेंद्र अहेर, अजंग वडेल। अजंग ते वडेल हा बायपास रस्ता अवघ्या 500 मीटरपेक्षाही कमी, मात्र गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। दिनांक 15 जुलै रोजी मालेगाव प्रशासनाचे माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं की अजंग ते वडील बायपास रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा, मात्र निवेदन देऊन 1 ते 1.5 महिन्याच्या वरती कालावधी झाल्यानंतरसुद्धा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही। आपण जर बघितलं या रस्त्याची दयनीय अवस्था, तर ह्या रस्त्याच्या बाजूला एक नाला आहे, त्या नाल्यामध्ये अपघात होऊ शकतो, एखादं वाहन पलटी होऊ शकतं, मात्र प्रशासनाला जोपर्यंत कोणीतरी मरत नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्याचं काम करणार नाही अशा माध्यमाचं धोरण बहुधा प्रशासनाचं दिसतं। 500 मीटरच्या रस्त्यासाठीसुद्धा 1.5 महिन्यापासून माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, तरी देखील या रस्त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीनं अजंग तर वडेल बायपास रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। यानंतरही जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर युवा मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या पद्धतीने उपोषण सुरू करण्यात जाईल। आज या वृक्षारोपणाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर या अजंग तर वडेल बायपास रस्त्याचं काम पूर्ण करण्यात यावं, अन्यथा अजंग वडेल ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। आज या ठिकाणी युवा मोर्चाच्या वतीनं रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडल्या असताना या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी अजंग गावातील ज्येष्ठ युवक प्रशांतजी शेलार, त्यानंतर अजंग गावातील तरुण तडफदार युवक रवीजी कन्नोर, त्यानंतर वडेल येथील महेशजी शेलार, त्यानंतर अजंग येथील आमचे मित्र विकीदादा जगताप, वडेल येथील आमचे मित्र सोनूदादा शेलार, हे सर्व या ठिकाणी खड्ड्यात वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित आहेत। आणि अजंग आणि वडेल ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला आम्ही सूचित करण्यात येतो की आजच्या वृक्षारोपणाची दखल घेतली नाही तर भविष्यात ग्रामस्थ आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी खड्ड्यासाठी उपोषण करण्यात येईल। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।